हॉटेलमध्ये आलाय एक कस्टमर, बघूया तिथे त्याचं कसं आदरातिथ्य केलं जात आहे ते पाहण्यासाठी मंच आमंत्रित करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम यांचा. हॅलो, एक्सक्यूज मी, अरे इथे काउंटरवर कोणीच नाही आहे. दादा इथे काउंटरवर कोण बसतो याला विचारा. हा याला विचारा. ओ दादा, ओ दादा, दादा इथे काउंटरवर कोण बसतो हो याला विचार. याला विचारा. अरे काय लावलं तुम्ही, याला विचारा याला विचारा. समोर उभा असलेला बिचारा दिसत नाही तुम्हाला? काबर असली एवढ्या बेकार प्रकारची कॉमेडी करतोस वसऱ्या? अशी कॉमेडी करतात? अशा माणसाला आम्ही बाथरूम वापरायला काय बघायला पण देत नाही. ऐका ना दादा, एवढं चिडू नका, मी कॉमेडी नाही केली हो. मग काय केलं आता, बिचारा बिचारा काय केलं? नाही नाही नाही, परिस्थिती सांगितली हो मी. एक तर रिझर्वेशन नव्हतं म्हणून उभं राहून प्रवास केला मी, त्यात पाय इतके ठसठस करून राहिले ना, अंग मनमन तसं दुखून राहिलं माझ्या. इथे इथे या हॉटेलमध्ये रूम बुक केलेली आहे मी, 2000 रुपये ऑनलाईन भरलेले, इथे कोणी नाही आहे. अरे याचा कोण मालक आहे, कोण रिसेप्शनिस्ट आहे, कोण इथं असेल याचा मालक कोण आहे? मी, मी मालक आहे आणि मी मॅनेजर आहे. तुम्ही मालक आणि मॅनेजर आहे? अरे मी रूम बुक केली ना, मग रूम द्या ना मला. जोपर्यंत माझा जावई माझ्याबरोबर माफी मागत नाही तोपर्यंत मी तुला काहीच करणार नाही, मी कामच करणार नाही, तुला काही हेल्पच करणार नाही. जोपर्यंत माझा सासरा माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी कुठलंच काम करणार नाही. ओ दादा, अरे असं काय झोपले काय तुम्ही? ऐका ना, ओ अरे ऐका ना, तुम्ही जरा समजूतदार दिसताय. हा माझ्या बरोबर माफी मागायचं म्हटलं, याला जाऊ द्या. तुम्ही जरा हुशार दिसताय. कोण आहे, कोण आहे तुमचा सासरा? कोण आहे? हा झोपला ना वसाडा, हा माझा सासरा आहे आणि हा वचाडा माझा जावई आहे. हा गोड माझा जावई आहे. अरे बापरे, हे बघा. ओ अरे उठाना, अरे उठाना, आता काय करू मी? हे बघा, तुम्ही जे कोण असाल त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. मी इथे रूम बुक केलेली आहे, मला रूम द्या नाही तर मी कंप्लेंट करीन बरं का तुमची. हा नाव काय तुमचं, तुमचं नाव काय? आय एम द ओनर. नाव विचारलं मी. माझं नाव वाजते काय ते एम एच जे गॅलेक्सी होरायझन इन. ती गॅलेक्सी आहे ना, तो मी आहे. आय एम द गॅलेक्सी कदम आणि मी होरिझन मोरे. होरिझन मोरे, होरिझन मोरे, गॅलेक्सी कदम. गॅलेक्सी नसत रे, गॅलेक्सी असत ना दादा. चुकलं वाचार मी बरोबर. तू होरायझन मोरे? होरायझन मोरे मी. अरे बोंबिल ना काड्यास ना जितला तर पाय शेतस रे तू ना, शेंनी पावटी एवढं वजन होईतो ना होरायझन. ऐका ना, दलिंदर नाव आहे तुमचे आणि त्यात तुम्ही सासरे जावई खेळतायत. हा सासरा आहे ना हा जावई, मला काही घेणं देणं नाही. याची लायकी आहे वाचारायची? माझ्या जावई होती लायकी आहे वाचारायची? माझ्याकडे आलं होतं म्हणा काम दे, काम द्या बिकाऱ्यासारखा. मी याला काम दिलं वसऱ्याला, बोला चल झाड लोट कर इकडं. तर या वसऱ्याने माझी पोरगी पटवली. हे मला कशाला सांगताय, मला रूम द्या. कशी पटवली त्याला विचार. मी कशाला विचारू, मला रूम द्या. मी नाही देत रूम तुला, जा विचार. कशी पटवली हो? ते काय झालं, मी याच्याकडे झाडू मारायला होतो ना, झाडू पोछा मारायला. बर, ते झाडू मारता मारता ना त्या झाडूने ना मी तिच्या पायाला गुदगुदले करायचो. तिला जाम आवडायचा. मी लादी पुसायचो ना लादी, तो सापणाचा फेस व्हायचा ना तर तिच्या अंगावर मी असा असा ती जाम खुश व्हायची. तिथं आम्ही एकमेकाच्या प्रेमात पडलो का नाही? ऐकलं भिकार चाले करून माझ्या पोरीला पटवल्या वाचार्यानी, त्याला माफी मागायला सांगा. बदल माफी मागायला मागित माफी. ऐका ऐका ना, मी मागतो, मी माझ्याला मागतो माफी. ऐका ना, झालं लग्न सोडून द्या आता, मोठे आहे ना तुम्ही तर मोठ्या मनाने माफ करून टाका. अरे माफ केलं म्हणून त्याला इकडे ठेवलंय ना, पार्टनर बनवलंय ना वाचाऱ्याला, पण त्याच्यासाठी माफी नाही आहे. माफी दुसऱ्या विषयाची आहे, दुसऱ्या कामात. आता काय झालं? एक कस्टमर
आपला परफ्यूम विसरला. बऱ्याचदा आम्ही आमचा परफॉर्मन्स विसरतो तर परफ्यूम विसरला. तर त्या वसाऱ्याने तो परफ्यूम मला आणून द्यायचा तर याने फुस 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 सागल्या संपवून टाकलं. करू कसा देणार, कसा देणार? तो परफ्यूम मला सापडला म्हणजे माझा झाला ना. पण मी मालक आहे ना, तुला कसा देणार? मी मालक आहे तर मला द्यायला पाहिजे. मॅनेजर आहे इथला. तू कोणाला विचारतो मॅनेजर? कपरे हा चिंदी माणूस. चिंदी? तू चिंदी वाचा. तू चिंदी आहे? हा चिंदी आहे. ला सासरा. अरे थांबा हो. त्या दिवशी एका कस्टमरची ना अर्धी क्वार्टर राहिली होती. हा वसडा सकाळीच वाचला ती आला. मग मी परत मला वापरत नाही गेली की आपण बघ दोघ जण मिळून पिऊया म्हणून. नाही तुझी लायकी वगैरे चालेल. मी मालक आहे ना. माहिती आहे तू मालक आहे. नका नका चकाच्या भांडू. काय करू? अरे गॅलेक्सी होरायझन नाव ठेवली ना रे तुम्ही रे. मग छोट्या छोट्या गोष्टीवर नुसते भांडताय. कस्टमरने काय ठेवलंय त्याच्यावर? हे बघा फालतूपणा करू नका. जो मला चांगली सर्व्हिस देईल ना त्याला 50 रुपये टिप देईन मी. 50 रुपये द्या. 50 रुपये मी सर्व्हिस देतो. ती बॅग तोडता का आता? सर्व्हिस द्यायची म्हणून. सर्व्हिस अशी देता? सर्व्हिस मी इकडे ये. माझी माझी बॅग मी घेऊन जाईल. माझी बॅग घेऊन जाईन मी. हा तुम्ही ना, तुम्ही रूमची चावी द्या. रूम द्या. मला टिप कोण देईल मग? हा नाही चार नमते. अरे मालक आहे ना रे तू रे. मला टिप? हा घ्या घ्या. हा ना रूम द्या, रूम द्या, पटकन रूम द्या. आता ए त्याला 101 ची चावी देऊन टाक प्लीज. ड्रायव्हर उघडा. मी नाही उघडणार. ड्रायव्हर उघडा. मी नाही उघडणार. काल तुमचा कस्टमर आला, मी ड्रायव्हर उघडलाय, तुम्ही आज उघडा. त्याच्या आधी मी उघडलो तर तू उघडा. मी नाही उघडणार. मी नाही उघडणार. मला नाही. मी नाही उघडणार. थांबा. फालतूपणाची हद्द नका करू. ड्रायव्हर मध्ये डोकं घालून ठॅप 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 केलं पाहिजे. मी उघडू का? नाही नाही तू नाही उघडायचं. मी उघडू. द्या चावी. द्या 101 ची चावी. एक कुठं देता 101 ची चावी? तिथला बाथरूम लिकेज नाही माहिती ना तुम्हाला? परवा एक कस्टमर होता त्या रूम मध्ये, आंघोळ करून बाहेर आला, सगळं पाणी त्याच्या मागोमाग आलं माहिती आहे. वाहून गेला असा त्या दिवशी. यावी देता. त्याच्यामध्ये गरम पाण्याचं केटल आहे ना, ते मस्त आहे ना, त्याने काय फरक पडतंय ते प्यायचं. ओ दादा, गरम पाणी पिऊन रिकाम व्हायला कुठे जाऊ? तुंबलेल्या बाथरूम मध्ये जाऊ का? बर 102 वगैरे ही चावी नको. ती 102 ची. अरे पंखा थवरा कवरा आवाज होतो माहितीये का? डॉक्टर परला मिळाला तर जबाबदार कोण आहे? नाही नाही पण त्या रूम मधली जी किटली आहे ना ती चांगली आहे. पाणी गरम करतील पितील ना त्याच्यातलं. अरे काय गरम पाण्याचे कौतुक आहे? पंखा पडेल मग मी मरतो, मग गरम पाणी पिऊ का? 103 रूम नंबरची द्या. ती नाही देता येणार का? बर ते आमच्या दोघांचे जेव्हा भांडणं होतात ना, हा त्या भांडणामध्ये जो रुसतो तो त्या रूम मध्ये जाऊन बसतो, म्हणून त्याला आम्ही रुस्तो रूम बोलतो. रुस्तो रूम? हा रेस्ट रूम असेल ती रेस्ट रूम. रुस्तो रूम म्हणे आमची ती तुमच्यासाठी. आमच्यासाठी रुस्तो रूम. सॉरी सॉरी, रुस्तो रूम तुमची आहे. दुसरी रूम द्या एखादी. नाही आमच्याकडे आवऱ्याच रूम आहे. त्यांना एवढी मोठी हॉटेल गॅलेक्सी आणि हॉरिझन आणि फक्त 3 रूम आहे. रूम अजून आहे मग. पण ते बाकीच्या रूम मधले लाईट कापून गेलेली आहे. ते लाईट बिल आम्ही भरत नाही ना. लाईट कट केली पण इथे तर लाईट चालू आहे. ते आकडा टाकून घेतलेली आहे 3 रूम पुरती म्हणून आहे. आणि बाकीच्या गादी नल बिल काहीच नाही आहे माहिती आहे. या दलिनदारने सगळे विकून खाल्ले. चिंदी चोर माणूस हा वाचारा. मी चिंदी चोर? काय करायचं आहे? चिंदी चोर आहे मी. गेले 2 वर्ष या माणसाला मला पगार दिलेला नाही आहे. हा ह्याच्या पोरीला तर हाताच्या फोडासारखा जपायचा. माझ्याकडे पैसा नको. अरे पण लग्न केले सांभाळायचं मी. अरे मग सांभाळायचं तुला कळत नाही तुझ्याकडे कामाला ना. ओके जड झालाय डोकी जड झालाय मी. हा माझ्या डोक्याच्या बनका उडतोय. ऐका ना, मी 2000 रुपये ऑनलाईन पेमेंट केलेले आहे. मला रूम दिली पाहिजे. अरे लाजा वाटू द्या ना. आता एवढ्या रात्री मला दुसरं हॉटेल पण नाही सापडणार. त्या रूम द्या ना. मला लगेच झोपायचे. मला काही नको. मला गादी नको. मी लादीवर झोपेल. हा मला द्या दुसऱ्या रूमची चावी. द्या ठीक आहे. ती 107 नंबरची चावी देऊन टाका. ती 108 मध्येच राहिले साफ करताना. अरे मग 108 ची द्या ना. नाही ती नाहीच आहे. ती 110 मध्ये मी फ्रेश व्हायला गेलो. हा कपडे घालताना ती चावी बाथरूम मध्ये पडली. फ्लश केलं गेली ती. अक्कल पण फ्लश करून टाकली का रे तू? ती नाही होत ना म्हणून थोडं मूर्ख. या शब्दाला चेहरा राहिला असताना तर तू तुझा राहिला असता. मूर्ख? हा मूर्ख माणूस आहे तो. काय हे काय हे गपाल मूर्ख? बाबा थोडी जास्त बोलू का? सासरून काय आला? मला मूर्ख बोल. 110 ची चावी द्या. द्या 110 ची चावी द्या. हे घ्या. डोक्याचा भनका उडवला बापर. रूम मध्ये टॉवेल वगैरे आहे ना?
टॉवेल टॉवेल आहे. अरे कोणी मेलंय का इथे? काय विचारतो मी? हो दादा. अरे बोल ना काहीतरी. टॉवेल देणार भाऊ, ऐका रूम मध्ये टॉवेल. टॉवेल द्यायची ड्युटी ह्याची आज. माझी काल होती, मी नाही देणार. टॉवेल टॉवेल द्या. बाचारीने सकाळी आंघोळ केली, मग मी आंघोळ केली, मग आता तो कुठं ठेवलंय आठवत नाही आम्हाला. याने आंघोळ केली, मग तुम्ही आंघोळ केली. काय एकच टॉवेल वापरला का? एका दिवसाला एकच टॉवेल. अख्ख्या हॉटेलमध्ये एकच टॉवेल आहे? एकच टॉवेल. अरे हायजीन नावाची का गोष्ट आहे का नाही? कस्टमरला साधा एक फ्रेश टॉवेल देऊ शकत नाही तुम्ही? इंटरनेटवर तर मारे डिंग्या मारलेल्या आहे. आमची सर्व्हिस आणि टमकी सर्व्हिस म्हणून मी आंघोळ बिंगोळ काय करणार नाही. वर जाऊन झोपतो आणि सकाळी डायरेक्ट निघतो. चेकआउट करतो मी. हॅलो हॅलो. अरे काय हॅलो 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 करतोय? सकाळी कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट तरी घेऊन जा. कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टला काय असेल? फोडणीचा भात असेल, नाही तर पोळ्यांचा काला असेल तिथे. तुम्हाला कसं माहित? म्हणजे हेच आहे, हेच आहे. सेंड्रीला हेच करून देते. सेंड्रीला कोण आहे? माझी बायको. बायकोचं नाव सेंड्रीला आहे? पोरीचं नाव अनेस्थेशिया ठेवला. अनेस्थेशिया हे पोरीचं नाव आहे? नाव आहे. जो इंग्लिश शब्द ह्याच्या कानावर पडतो ती नावं ठेवतो आवाज आला माहिती. तर ना की रे बाबा, तू निघतो मी झोपतो. एक मिनिट एक मिनिट. हे जर कारण आता हे काय? याच्यावर सर्प मित्राचा फोन नंबर आहे. कशाला? ए काय परवा एक कस्टमर आला होता ना, त्याने सांगितलं की त्या रूम मध्ये आहे ना एक फणा काढून नाग असतो. तो तुम्हाला जर दिसला ते ह्या नंबरवर फोन करा आणि त्याला बोलवून घ्या. मी त्या रूम मध्ये जाऊ जिथे नाग आहे. आणि तो नाग चावला मी मेलो तो. अच्छा कसं नाग दिसलं की लगेच फोन करा, तो येईल घेऊन जाईल. आवडत सोपं आहे. नाग मला असा दिसला आणि मी फोन करू, मी फोन करेपर्यंत कच्चिकन चावला तर काय करायचं? मग तुमची जबाबदारी आहे. फोन कशाला दिलाय? कार्ड कशाला दिलाय? नको ही रूम. काय नको? नको. अरे करताय? मी इथे झोपतो. झोपतो. मी तिकडची बुकिंग कन्फर्म आहे तुमची? एक मिनिट. 2000 रुपये ऑनलाईन भरलेले आहेत मी. त्या रूमची इकडचं नाही, इकडचं वेगळं. अरे पण ती रूमच दिली नाही ना तुम्ही. मग तिथं तुम्ही राहायला पाहिजे, तुम्ही राहतच नाही ना. अरे पण तिथे साप आहे ना. अरे मग त्यासाठी कार्ड दिलाय ना सर्प मित्राचा, तो आला की फोन करायचा. तुमच्या गावात आलो म्हणून हे धंदे करताय. द्या 2000 द्या. 2000 देऊ अजून? या इथे झोपायचे 2000? फक्त 2000. नालायक की तुम्ही. ते आता आहेच आम्ही. काय ते लिंद रे? ते आम्ही आहोच. ते वेगळं सांगायची गरज नाही. एक हजार रुपये द्या इकडे. तिकडे कुठं? तिकडे कुठं झोपतो? आता दिले ना पैसे, आता झोपतो ना. ती माझी जागा आहे ना, ती त्याची जागा. मॅनेजर कुठे झोपू? मग खाली खाली झोप. मी खाली झोपू. अरे 2000 रुपये आधी घेतल्या, 2000 परत घेतल्या. त्याचं नाही आहे. ही जागा मालकाची आहे, ती जागा मॅनेजरची. आम्ही कुठं झोपणार? झोपा इथे, चादरी टाकून झोपा. झोपा इकडे. झोप ही झोप. खाली टाकायचं झोपायचं. तुला जशी पाहिजे तशी डोकं इकडे कर, तिकडे कर. तुला जसं जमल तसं. आणि हे बघ काय आता आम्ही झोपतोय. घोरण्याचा आवाज आला तर लात मारी ना तिकडे डायरेक्ट. मला लात मारशील? वा वा भन्नाट परफॉर्मन्स. बिचारा श्याम दादा, तुम्ही दोघे मॅड आहात आणि मजा आली. सई खूप मजा आली गाईज. म्हणजे नेहमी हे जेव्हा हे प्रहसन जेव्हा येतं तेव्हा तुम्ही काही वेळ तरी संवाद साधता, पण आज तुम्ही एकदमच एकमेकांशी चांगलं बोलतच नव्हता. त्यांनी जास्त मजा आली आम्हाला. श्यामदादा तुमचं बॅलन्सिंग ॲक्ट मधलं खरं खोटं फ्रस्ट्रेशन हे सगळं आमच्यापर्यंत पोचलं आणि त्याचीही आम्ही खूप मजा घेतली. मस्त.